नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी फ्लावरची छान कुरकुरीत खुसखुशीत अशी भजीची रेसिपी घेऊन आली आहे. अगदी क्रिस्पी आणि क्रंची अशी ही रेसिपी बनते आणि कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी स्नॅक्सचा प्रकार आहे. चला तर रेसिपीकडे वळूया. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनलमध्ये. इथे मी एक फ्रेश असा फ्लावर घेतला आहे आणि त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण लॉलीपॉप असतात त्या आकाराचे आपण तुकडे करून घेणार आहोत. खूप जास्त मोठे किंवा छोटे नाही करायचे. त्यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे फ्लावरचे धुतलेले तुकडे जे आहेत ते आपण थोडे बॉईल करून घेणार आहोत, कारण त्यामध्ये थोडंसं अळी वगैरे असण्याची शक्यता असतात आणि फ्लावर डायरेक्ट आपण जर तळला तर तो तेवढा शिजणार नाही. म्हणून आधी आपण त्याला असं छान प्रकारे बॉईल करून घेणार आहोत. बॉईल करताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकणार आहोत, त्यामुळे जर ह्याच्यामध्ये अगदी छोट्याशा बारीकशा अशा अळी असतात त्या आपल्या डोळ्याने दिसत नाही. कधीकधी मोठ्या देखील अळी असतात आणि त्या सगळ्या निघून जाण्यासाठी कधीही फ्लावरची भाजी करताना ही स्टेप नक्की करायची. फ्लावरचे जे आपले तुकडे आहेत ते छान असे बॉईल झाले आहेत. मी अगदी 7 ते 8 मिनटं ह्यांना मिडियम टू हाय फ्लेमवरती बॉईल करून घेतलं आहे. अगदी खूप असे शिजेल असे शिजवायचे नाही आहेत. अगदी हे बघा पूर्णपणे तसेच राहिले आहेत, फक्त थोडेसे ते सॉफ्ट होतात असे आपण हे शिजून घेणार आहोत. त्यानंतर 7 ते 8 मिनटं फ्लावर शिजून घेतल्यानंतर ते पाणी काढून घेणार आहोत आपण आणि हे जे फ्लावरचे जे तुकडे आहेत ते आपण थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत, नाहीतर एकदम चटका लागण्याची शक्यता असते आपल्या हाताला. म्हणून ते थोडेसे थंड झाले की त्यामध्ये हळद पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ, मिक्स मसाला, लाल तिखट मसाला घेतला इथे मी गरम मसाला, त्याचप्रमाणे आपण ह्यामध्ये 1/2 चमची हिंग टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे. मसाले जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर छान असं ह्याला कोटिंग करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण भजी खाताना छान असे हे मसाले त्या फ्लावरबरोबर मिळून जातात. त्यानंतर ह्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे ह्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लावर, 1 चमचा तांदळाचं भरकट पीठ आणि बेसन पीठ टाकून घेणार आहोत. 4 ते 5 चमचे पीठ जे आहे ते आधीच खूप जास्त टाकू नका, थोडं थोडं करून पीठ टाका आणि त्याचप्रमाणे पाण्याची जर आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी टाकून छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या भजीला. हे बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान असं कोटिंग होतं. हे बघा ह्याप्रमाणे पूर्ण कोट झाल्या पाहिजेत भजी, तेव्हाच त्या छान क्रिस्पी होतील. चला तर आता हे गरम तेलामध्ये छान असं तळून घेऊया. भजी सोडताना तेल पूर्ण तापून घ्यायचं आहे, त्यानंतरच भजी सोडायच्या आहेत. भजी सोडल्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरच भजी आपल्याला तळून घ्यायची आहे, त्यामुळे त्या छान क्रिस्पी होतील, कारण आपला फ्लावर ऑलरेडी शिजला आहे, त्यामुळे लगेच पटकन अशा भजी बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे आणि खूप छान अशा झटपट ह्या भजी बनवून तयार होतात. तुम्ही लहान मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा जेवणामध्ये स्नॅक्स म्हणूनसुद्धा ह्या वापरू शकता. हे बघा सर्व भजी आपण एकत्र काढून घेऊया आणि वरून चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला टाकून ह्या भजी तुम्ही सर्व करू शकता. खूपच चविष्ट आणि टेस्टी अशा ह्या भजी लागतात. तुम्ही ह्याबरोबर टमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर तुम्ही ह्या सर्व करू शकता. नुसत्या देखील अशाच खायला खूप चविष्ट लागतात, नक्की ट्राय करून बघा. आणि हा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता. भजी छान क्रिस्पी झाल्या आहेत, तुम्हाला मी दाखवते किती क्रिस्पी झाल्या आहेत. हे बघा अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी अशा ह्या भजी बनवून तयार होतात. अगदी झटपट होणाऱ्या, कमी तेलकट होणाऱ्या आणि खूप चविष्ट अशा ह्या भजी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याचप्रमाणे जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा. अशाच सोप्या, झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणाऱ्या चविष्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असते, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.